मंडळी अँड वेलकम बॅक टू अवर चॅनल. सर, ट्रॅव्हल अँड लाईफस्टाईल विथ प्रियांका भूषण या आमच्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आजचा व्लॉग शूट करायचा काहीच प्लॅन नव्हता, अनप्लॅन्ड व्लॉग आहे असा हा म्हणता येईल. पण आज सहज माझ्या डोक्यात आलं की आपण करूया. कारण आता वीकेंड आहे, सॅटरडे संडे ऑफ असणार आहे मला. माझ्याकडे वेळ आहे भरपूर तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी दाखवण्यासाठी, शेअर करण्यासाठी आणि शूट करण्यासाठी, एडिट करण्यासाठी सुद्धा. तर म्हटलं करूया, कारण की मध्ये मध्ये मी असं बंद केलेलं वीकडेजला वगैरे ब्लॉग शूट करणं, फक्त वीकेंडला करायची. बट आता जे आपलं नवीन चॅनल आहे ज्याच्यावर मी रिसेंट व्हिडिओज टाकते, तर त्याच्यामध्ये बऱ्यापैकी लोकांना ॲक्च्युली फॅमिली ब्लॉग्स बघायला आवडतात. तर म्हटलं ठीक आहे, चला आपण थोडं थोडं परत सुरू करूया टाकायला. तर आज ॲक्च्युली संध्याकाळचे 6:30 वाजलेले आहेत. मी ॲक्च्युली चिकन घेऊन आले, आज चिकन बनवायचा प्लॅन आणि चिकनची आज मी वेगळी रेसिपी ट्राय करणार आहे. सो आय एम थिंकिंग की तुमच्यासोबतसुद्धा ही रेसिपी मी शेअर करेन, बघूया कशी होते. मी हॉटेलमध्ये तरी खाल्ले पण घरी फर्स्ट टाईमच बनवणार आहे. तर ऑब्व्हियसली रेसिपी बघितलेली आहे कुठून तरी, बट मी बनवल्यावर ऑब्व्हियसली मी तुम्हाला रिव्ह्यू देऊ शकते की तुम्ही ही ट्राय करू शकता की नाही, किंवा कशी लागते वगैरे ते सगळं. तर थोडंफार मी तुम्हाला सांगेन काय काय बनवते. मी आता सगळं आधी प्रिपेरेशन्स करून घेते. चिकनचे 2-3 प्रकार बनवायचे, तर व्हरायटी ऑफ चिकन आहे आमच्याकडे, कारण मला फ्राईड चिकन पण खायचं आहे. त्याच्यानंतर एक थोडंसं ग्रेव्हीमध्ये म्हणून मी ही वेगळी रेसिपी ट्राय करणार आहे. आणि थोडासा जो आपला कोल्हापुरी टिपिकल आम्हाला रस्सा आवडतो तसा पण थोडासा बनवायचा आहे. प्लस भाकरी आहे, राईस आहे, असं भरपूर काय काय बनवायचा विचार आहे. बघूया आता किती वाजता सगळं आवरायला. तर आधी मी आता चिकन मम्मी मला क्लीन करून देईल, तोपर्यंत मी बाकीची तयारी करते, कांदा वगैरे टोमॅटो चिरून सगळं करते आणि मग तुम्हाला सांगते की एक्झॅक्टली काय काय करणार आहे ते. बघितलं असेल मी वेगवेगळ्या बाउल्समध्ये चिकन काढलेलं आहे आणि मी ते मॅरिनेट केलेलं आहे. तुम्ही बघत असाल मी काय काय टाकते वेगवेगळे, एवढं काय करणं असेल तर थोडेसे डिटेल्स देते. तर हे आपलं नॉर्मल चिकन आहे ऍक्च्युली, म्हणजे ह्याला मी फक्त हळद आणि या चिकनला फक्त हळद आणि आलू लसूण पेस्ट लावले. हे जाणार आहे आपल्या लाल रस्स्यामध्ये, मस्त झणझणीत असणार आहे तो. त्याच्यानंतर जी मी आज नवीन रेसिपी ट्राय करणार आहे त्याच्यासाठी हे चिकन मॅरिनेट केलेलं आहे. आय होप तुम्हाला हे दिसत असेल, कारण कॅमेरा अपोजिट आहे आणि मला कळत नाहीये, पण मी ट्राय करते व्यवस्थित दाखवायचं. सो ह्या चिकनमध्ये मी फक्त मीठ, आलं लसूण पेस्ट आणि लाल तिखट एवढंच टाकलेलं आहे आणि हे मी अर्ध्या तासासाठी मॅरिनेट करायला ठेवणार आहे. आणि हे जे आपलं आहे ते फ्राईड चिकनसाठी मॅरिनेशन आहे. ह्याच्यामध्ये ह्याच्यात मी बाहेरचा कुठलाच विकत वगैरे मसाला आणून टाकत नाही, हे खूप छान लागतं, तुम्ही नक्की ट्राय करा. त्याच्यामध्ये मी टाकलेलं आहे नॉर्मल आपलं लाल तिखट, हळद, मीठ, लिंबूचा रस आणि दही, बस एवढ्याच गोष्टी केलेल्या आहेत. आणि थोडासा माझ्याकडे चिकन मसाला होता तो टाकलेला आहे आणि नंतर हे मी मस्त फ्राय करणार आहे. Thank you.
चिकन मॅरिनेट होऊन जवळजवळ 40 मिनिट्स होत आले. आता मी रेसिपी स्टार्ट करते. फक्त तुम्हाला इन्ग्रेडियंट दाखवते, शॉर्ट मध्ये दाखवणार आहे मी, म्हणजे तुम्हाला आयडिया पण आहे. आणि खूप कमी इन्ग्रेडियंट्स आहेत त्याच्यामध्ये. तर हे आहे आपलं मॅरिनेटेड चिकन. इथे मी कांदा चिरून घेतला आहे. 2 कांदे आहेत बारीक चिरले आणि 1 कांदा असा मोठा चिरलाय, कारण चिकन दो प्याजा म्हटलं त्याच्यामध्ये कांदा दिसायला हवा मोठा मोठा, म्हणून हा चिरून घेतलाय. थोडीशी कोथिंबीर डेकोरेशनसाठी. इथे आपलं हे दह्याची पेस्ट बनवले, म्हणजे दही थोडस चमचानेच फेटून घेतलं आणि त्याच्यामध्ये तिखट हळद त्याच्यानंतर थोडासा गरम मसाला घातला आणि त्याची ही पेस्ट बनवली. इथे टोमॅटो प्युरी आहे, 2 टोमॅटोची प्युरी आहे. थोडंसं मीठ आहे कारण ह्याच्यात पण ऑलरेडी मीठ टाकले. इथे आपलं तेल गरम होत आहे. सो आता मी स्टार्ट करते आणि बाजूला आपला चिकनचा रस्सा सुद्धा रेडी होतोय. सो चला, तर इथे पॅन मधलं आपलं तेल गरम झालेलं आहे. तर याच्यात मी आधी कांदा ऍड करून घेते. कांदा खूप जास्त वेळ परतून घ्यायचा, एकदम ट्रान्सपरंट आणि थोडासा ब्राऊन व्हायला हवा, म्हणून तो 5 to 7 मिनिट चांगला परतून घ्यायचा. त्याच्यानंतर मी त्याच्यात थोडस मीठ ऍड केलं. सॉल्ट तुमच्या आवडीनुसार टाका, पण ऑलरेडी चिकन मध्ये पण आपण मॅरिनेशनसाठी सॉल्ट टाकले, त्यामुळे सॉल्ट थोडं कमीच यूज करा. परत थोडस परतल्यानंतर आता मी ह्याच्यामध्ये आपली टोमॅटोची ग्रेव्ही ऍड करणार आहे. आणि हे टोमॅटोची ग्रेव्ही ऍड केल्यानंतर आपल्याला 5 ते 10 मिनिटं चांगलं ते शिजवून घ्यायचं. जोपर्यंत तर पूर्ण जो आपला मसाला आहे, मिक्सचर आहे, त्याला तेल सुटत नाही तोपर्यंत ते परतून घ्यायचं. त्याच्यानंतर थोडीशी आले लसूण पेस्ट घातली मी, आणि 1 ते 2 मिनिटं त्या आलं लसूण पेस्टचा जो कच्चेपणा असतो तो जाण्यासाठी परतून घेतलं. आणि शेवटला आता मी ही जी दह्याची पेस्ट बनवली होती ती ऍड केली आहे. ती ऍड केल्यानंतर पण आपल्याला ह्याला चांगलं 5 to 7 मिनिट्स परत शिजवून घ्यायचं आहे. परत ह्याला थोडंसं तेल सुटलं पाहिजे आणि जो आपला मसाला आहे, ग्रेव्ही आहे, ती व्यवस्थित शिजली पाहिजे. बस भूषण आला आहे ऑफिसवरून आणि भूषणच्या डिमांडवरती आज वेगळी रेसिपी तयार होते. त्याला नॉर्मल चिकन नव्हतं खायचं, रेग्युलर वेगळं काहीतरी कर बोलतो. तू गेस करू शकतो का काय बनत असेल इन्ग्रेडियंट्स बघून? चिकन टोमॅटोची ग्रेव्ही दिसते, म्हणजे बटर चिकन आहे का? चिकन मसाला. अरे मेन इन्ग्रेडियंट एवढा दिसतोय तुला प्लेट मध्ये अजून, जो बघून तुला कळलं पाहिजे की रेसिपी काय असणार आहे. कुठल्या प्लेट मध्ये? कांदा दिसतोय प्लेट मध्ये आणि काय. हा मग कांदा ज्या रेसिपी मध्ये असत त्या डिशच नाव काय असतं? आपण खाल्लेली आहे ऑलरेडी. चिकन लाजवाब बनवते का? कांद्याला हिंदी मध्ये काय म्हणतात? चिकन दो प्याजा. किती वेळ लागला, किती इझी आहे. कांदा बघून कळलं पाहिजे होत. बघूया कस लागतं आणि आवडतं का साहेबांना. चिकन दो प्याजा इन प्रोसेस. मस्त ग्रेव्ही दिसते आणि प्याज पण दिसते प्याजामध्ये. दो प्याजामध्ये 2 प्याज नाहीत, भरपूर प्याज आहेत. हो वास पण जबरदस्त येतो, एकदम मस्त वास येतोय. अजून किती बाकी आहे? आपली ग्रेव्ही तर डन झालेली आहे. ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल मी काय काय टाकलं त्याच्यामध्ये. त्याच्यात मी एक्सप्लेन पण केलंय. फक्त मी जे मोठे क्यूब्स कापले होते ना कांद्याचे ते आता टाकले आणि हे शिजलंय छान. तर आता मी ज्या चिकन टाकते आणि चिकन आपण छान हाय आणि लो फ्लेम वरती 15 ते 20 मिनिटं छान शिजवून घेणार आहोत मस्त. आणि मग त्याच्यामध्ये थोडस कोथिंबीर आपण जरा मॅ डेकोरेट करणार आहोत. चालू आपली डिश रेडी. अजून 20 मिनिट्स लागतील तुम्हाला फायनल लुक बघायला मिळेल. चिकन शिजायला वेळ लागेल, चिकन पटकन शिजतो त्याला वेळ एवढा वेळ ना. 20 मिनिट्स येणार आहे. चला तर मग एकदा मस्त मिक्स करते ग्रेव्हीमध्ये. तर चांगलं ते बॉईल झाल्यावर शिजल्यावर परत भेटू. हा मस्त वास सुटलाय, एकदम भारी. चला तर मग 15-20 मिनिटांनी त्याला मस्त शिजल्यानंतर परत
येऊ. तर चिकन झालेलं आहे आणि सर्व पण केलेलं आहे प्रियांकाने. आणि आता फ्राईड चिकन सुरू आहे. करलकर काकींनी मिसळ पाव सुद्धा दिलेला आहे. चिकन आणि मिसळ पाव थोडा ऑड कॉम्बिनेशन आहे पण ठीक आहे. काकी एवढं प्रेमाने आम्हाला देतात तर आम्ही नक्कीच खाऊ ते. बाकीचे उद्या खाऊ नाश्त्याला. चला वास एवढा येतोय गमगमीत. मस्तपैकी जेवून घेतो. शनिवार रविवार मस्त सुट्टी आहे. उद्याचा पण एक प्लॅन आहे. उद्या पण एक प्लॅन आहे आणि परवा पण काहीतरी बघू कुठेतरी जाऊच फिरायला. तर चला जेवण घेऊया पटापट. सो डन विथ द डिनर. आणि छान झालेलं. एकदम इझी रेसिपी आहे. म्हणजे मला मेन ते जास्त आवडलं की जास्त त्याच्यात काही झंझट नाही आहे. बाहेरून आणण्यासाठी दही तर आपल्या सगळ्यांकडे अवेलेबल असतं घरी. आणि त्याच्यामध्येच बाकीचे इन्ग्रेडियंट जे नॉर्मल चिकन लागतात तेच सगळे यूज केलेले आहेत. आणि आहे झटपट होणारी सुद्धा आहे. फक्त तुम्हाला मॅरिनेशनला थोडा वेळ द्यायला लागतो. बाकी नंतर नॉर्मल चिकन आपण शिजवतो तसंच शिजवलंय. तर छान लागलं. सगळ्यांना खूप आवडलं. फर्स्ट अटेम्प्ट पण त्यांना चांगलं झालं होतं. आणि फर्स्ट टाईम मी दही घालून असे काहीतरी चिकनची रेसिपी पण ट्राय केलेली. जनरली आपण बिर्याणी वगैरे बनवतो तेव्हा दही यूज करतो पण त्याच्यामध्ये ती एवढी दह्याची टेस्ट येत नाही आपल्याला. काही ते मॅरिनेशनमध्ये असतो ऑलरेडी. पण हे डिरेक्टली आपण ग्रेव्हीमध्येच ॲड करतो जेव्हा शिजवतो तेव्हा. पण असं कुठेही वाटलं नाही की दही आहे त्याच्यामध्ये किंवा काय. आणि खूप छान टेस्टसुद्धा आलेली. सगळ्यांना आवडलं. आणि आता सगळं वाईंडअप झालं आहे. तर वाजले आहेत रात्रीचे 11. सगळं आवरलं आहे तर मस्त बसलो आहे. मी थोडा वेळ पिक्चर बघणार आहे. आणि माझं तर व्हिडिओ एडिटिंगचं काम करायचं आहे मला आता. हा व्हिडिओ आपण इथंच संपवूया. हां, आय होप तुम्हाला व्हिडिओ रेसिपी आवडली. तर नक्की कमेंट करून सांगा. आणि असेच छान छान व्हिडिओ घेऊन परत आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय. टेक केअर अँड लिव्ह लाईफ हॅपी.